नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपले जे काही यूट्यूब चॅनल आहे हे कसे मोनोटाईज करायचे हे पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आज माझ्यासाठी भरपूर खुशीचा दिवस आहे की कारण माझ्या चॅनलवर हे आपलाय बटन आलेलं आहे माझे जे काही सबस्क्रायबर आहेत हे पूर्ण झालेले आहेत आणि माझा वास्ट टाईमसुद्धा चॅनलचा हे पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो मी आज हे चॅनल माझं मॉनोटाईज करणार आहे तर मला काही दिवसामध्येच या चॅनलवरून जे काही पैसे आहेत ते भरपूर दिव कमी दिवसामध्ये लवकर येऊन जातील तर मित्रांनो तर हे चॅनल कसं म्हणता करायचं हे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे माहिती सांगणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या मोबाईलच्या जे काही वाय टी स्टुडिओ आहे या वायटी स्टुडिओमध्ये आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो वायटी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर दिसत आहे की हे पहा जे काही सबस्क्रायबर आहेत हे बाराशे अडुसष्ट सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि यूट्यूबसाठी फक्त हजार सबस्क्रायबर लागतात तुम्हाला तर माहीतच आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही वॉच टाईम आपल्याला दिसत आहे हे फक्त अठ्ठावीस दिवसाचा वाच टाईम आहे हे वॉच टाईम तीन पॉईंट चार के इतका झालेला आहे तर तुम्हाला मी पूर्ण वाच टाईम माझा दाखवन तर मित्रांनो वाच टाईमला आपल्याला क्लिक करायचं आहे वाच टाईमला क्लिक केल्यानंतर डबल या ठिकाणीच आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर जे काही वाच टाईम आहे हे अठ्ठावीस दिवसाचा आपल्यासमोर दिसत आहे तर मित्रांनो पहा की अठ्ठावीस दिवसाचा तीन हजार चारशे अडुसष्ट इतका घंटे झाले म्हणून या ठिकाणी दाखवत आहे तर मित्रांनो आपल्याला नव्वद दिवसाला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे नव्वद दिवसाला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो पहा आपल्यासमोर जे काही वाच टाईम आहे हे चार हजार एकशे अठ्ठावन्न घंटे पूर्ण झालेला दाखवत आहे तर मित्रांनो माझा जे काही एरिया आहे हे पूर्ण झालेलं आहे आणि मला अप्लाय बटन हे आलेलं आहे माझे जे काही सबस्क्रायबर आहेत हे सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो आपल्याला आता चॅनल हे मोनोटाईज करायचं आहे आणि चॅनल कसं मोनोटाईज करायचं हे पूर्णपणे पहा व्हिडिओ लक्ष देऊन पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चला तर मग आता जाऊया आपल्या आर्न जे काही बटन खाली दिसत आहे या ठिकाणी आपल्याला आरनला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर जे काही हे इंटरफेस आहे आपल्यासमोर आलेलं आहे तर या ठिकाणी जे काही अप्लाय नो हे बटन आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला आता अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर जे काय काय स्टेप आहे हे पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्ष देऊन पहा चला तर मित्रांनो मी या ठिकाणी अप्लाय याला क्लिक करतो मित्रांनो अप्लाय हे बटन क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे तीन स्टेप आलेले आहेत एक दोन आणि हे तीन स्टेप या ठिकाणी आपल्यासमोर दाखवत आहे तर मित्रांनो आपल्याला जे काही पहिली स्टेप आहे ही आपल्याला सुरू करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्याला आता पहिले स्टेप चालू करायचे म्हणजे हे ज्या ठिकाणी हे बटन दिसत आहे स्टार्ट बटन याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो स्टार्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो स्टार्ट या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे काही ही यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन आहे या ठिकाणी दाखवत आहे तर मित्रांनो याला तुम्ही वाचू बी शकता तर पूर्ण पाहायच्यात आणि खाली जायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला नी डबा जे काही चौकोनी डब्बा दिसत आहे या डब्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काही ॲक्सेप्ट या ठिकाणी खाली बटन दिसत आहे या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी जे काही पहिली स्टेप आहे ही पूर्ण झालेली या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो आपली पहिली स्टेप हे पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो आपल्यासमोर जे काही सेकंड स्टेप हे आता आपल्याला स्टार्ट हे बटन या ठिकाणी आलेलं आहे हे सेकंड स्टेप आहे भरपूर महत्त्वाची आहे याच्यामध्ये कोणतीही गलती कराय बनणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्ष देऊन पहा व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती देणार आहे तर मित्रांनो मी आता स्टार्ट बटनला क्लिक करणार आहे या ठिकाणी आपल्यासमोर हे असे तीन स्टेप आपल्यासमोर ओपन होतील तर पहिली स्टेप है है या ठिकाणी दिलेली आहे की तुम्हाला विचारलेली आहे की या ठिकाणी तुमचे पहिले ॲक्शन अकाउंट आहे का आणि दुसरे असं म्हणून पहिले विचारलं तर मित्रांनो पहिल्याला आपल्याला क्लिक करायचं नाही तर आपल्याला या सेकंड ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सेकंड ऑप्शनला मी या ठिकाणी क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली जे नेक्स्ट बटन आपल्याला दिसत आहे तर या नेक्स्टला मी नेक्स्ट हे केल्यानंतर मित्रांनो थोडं थांबायचं आहे की थोडं जर लागते याला तर डायरेक्ट आपल्या जे काही गुगल आपले ईमेल आय डी असतात त्या ईमेल आय डी आपल्यासमोर दाखवल्या जातात तर जे आपली ईमेल आय डी म्हणजे यूट्यूब चॅनल ज्या ईमेल आय आय डीमध्ये आहे ती ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो माझी जी ईमेल आय डी आहे मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो तर मी ईमेल आय डी माझी सिलेक्ट करून घेतलेली आहे तर मित्रांनो मी आता जाणार आहे समोरच्या स्टेजमध्ये तर पहा या ठिकाणी हे आपल्यासमोर असे ओपन झालेलं आहे या ठिकाणी जे काही फर्स्ट येज आहे या ठिकाणी आपली यूट्यूबची चॅनलची लिंक दिलेली आहे आणि या ठिकाणी जे काही आपला देश म्हणजे कंट्री हे निवडायची आहे तर मित्रांनो बिलकुल गलती करायची नाही कर या ठिकाणी तर मित्रांनो कोणतीच एकही गलती करायची नाही तर मित्रांनो मी ठिकाणी कंट्रीला सिलेक्ट करतो तर या ठिकाणी आपण इंडियाचे असल्यामुळे आपल्याला इंडिया हा पर्याय सिलेक्ट करायला लागते तर मित्रांनो या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करा दुसरी कोणतीही कंट्री सिलेक्ट करू नका एकदा जर तुम्ही कंट्री सिलेक्ट केली तर दुमार कंट्री आपल्याला चेंज करता येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी मी आपली जे काही इंडिया आहे हे इंडिया या ठिकाणी सिलेक्ट करतो पहा आपल्यासमोर ही इंडिया सिलेक्ट झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काय आपले टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत हे आपल्याला पाहू शकता वाचून घेऊ शकता यामध्ये भरपूर काही असे नियम हे यूट्यूबचे दिलेले आहेत तर याला आपलं पाहायचं आहे किंवा वाचवू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही चौकोनी डब्बा दिसत आहे ते या डब्याला आपल्याला क्लिक करायचं आहे डब्यामध्ये क्लिक केल्यानंतर खाली जे स्टेप अप अकाऊंट या ठिकाणी आपल्याला नंतर क्लिक करायचं आहे मित्र या ठिकाणी या डब्याला मी क्लिक करतो मित्रांनो डब्याला क्लिक केल्यानंतर खाली स्टेप अप अकाऊंट या ठिकाणी आपल्याला हे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर थोडं नेट स्लो असल्यामुळे जे काही नेट चा प्रॉब्लेम आहे थोडा स्लो चालत आहे तर व्हिडिओ वी पूर्ण पहा तर मित्रांनो आपल्याला समोर असा इंटरफेस दिसेल तर मित्रांनो हे इंटरफेस जे आहे का आहे या ठिकाणी आपली पूर्ण डिटेल माहिती आपल्याला टाकायची आहे तर मित्रांनो हे इथं भरपूर महत्त्वाचं आहे इथं कोणतीही आपण गलती करायची नाही तर तुम्हाला मी पूर्णपण या ठिकाणची थोडी थोडक्यामध्ये माहिती देतो तर मित्रांनो या ठिकाणी जे काही पहिली स्टेप आहे या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिजलच राहू द्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल करायचा नाही बिझनेस करायचं नाही काही नाही या ठिकाणी जे काय आपले नाव विचारले आहे म्हणजे नाव हे आपले जे पॅन कार्डवर आपले नाव आहे तेच ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपला ॲड्रेस वन म्हणजे ॲड्रेस वन या ठिकाणी आपल्याला टाकायचा म्हणजे जे काही आपल्या आधार कार्डवर जे अॅड्रेस आहे जे आपले गावाचे नाव पोस्ट ऑफिसचे नाव तालुका आणि आपला जिल्हा तर या ठिकाणी टाकायचा आहे तर त्याच्यानंतर या ठिकाणी बी जे काय आपले गा पोस्ट ऑफिस आणि तालुका आणि जिल्हा हे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आपली सिटी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपला जिल्हा टाकू शकतो आणि या ठिकाणी पोस्टल कोड हे या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे पोस्टल कोड म्हणजे जे काय आपला पिनकोड असते हे कोड या आपल्या याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्या खाली हे स्टेट म्हणजे आपलं राज्य निवडायचं आहे आणि राज्य निवडल्यानंतर मित्रांनो खाली नाही का आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर सबमिट बटन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो हे पूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल याच्यामध्ये कोणतीही गलती करू नका तर मित्रांनो मी हे पूर्ण माहिती या ठिकाणी भरून घेतो तर मित्रांनो आपल्यासमोर मी ही पूर्ण माहिती भरलेली आहे अचूकपणे भरलेले तुम्ही बी अचूकपणे भरा कोणतीही खाडाखोड न करता पूर्णपणे भरून घ्या तर मित्रांनो भरल्यानंतर खाली जे काही सबमिट बटन आपल्याला दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेसरमध्ये लागेल। तो आशा अलेल है। अपले अपले ला जर ला लागेल तर या ठिकाणी समोर असा इंटरफेस आलेला आहे तर मित्रांनो रिडायरेक्ट आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये आपल्याला घेऊन जाईल जर घेऊन जात नसेल तर आपल्याला रिडायरेक्ट टू यूट्यूब क्लिक करावं लागणार आहे तर ऑटोमॅटिक मला घेऊन गेलेलं आहे या ठिकाणी यूट्यूबमध्ये स्टुडिओमध्ये तर मित्रांनो पहा तर या ठिकाणी काय दाखवते थोडं नेट सुलो असल्यामुळे या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा की आपले जे काही दोन्ही स्टेप पूर्ण झालेले आहे याच्या या ठिकाणी दुसऱ्या स्टेपला इन प्रोग्रेस असे दाखवत आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन वीकली किंवा म्हणजे पंधरा दिवस किंवा आठ दिवस या ठिकाणी तुमचे जे काही यूट्यूब चॅनल आहे प्रोग्रेसमध्ये आहे म्हणून आपल्याला सांगत आहे हे आपलं यूट्यूब चॅनल काही दिवसामध्ये चेक होऊन आपल्याला गेट रिव्ह्यूड या ठिकाणी हे तिन्ही बी ऑप्शन आपल्याला ओपन होऊन जातील तर या ठिकाणी मित्रांनो आपण जे काही व्हिडिओ पाहिला असेल या ठिकाणी कोणतीही गलती करू नका की यूट्यूब चॅनल आपल्याला नंतर आपल्याला नव्वद दिवसानंतरच आपल्याला अप्लायचं बटन येऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका असेच नवनवीन जे काही यूट्यूबच्या टिप्स महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय नवनवीन भरती आणि राज्यामध्ये काही नवीन नवीन योजना संदर्भात माहिती माझ्या चॅनलवर दिली जाते मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा तर भेटू द्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय